दरम्यान शरद पवार मराठाच आहेत असा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी केलेला आहे, पाहूयात। राजकारणच आहे, भाजपची एक पद्धत असते की एखादी कमेंट करायची असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांना 3 रुपये मिळतात आणि जर लाईक करायचं असेल तर 10 पैसे मिळतात आणि त्याच्याचबरोबर काही त्यांनी असे सोशल मीडियाचे कार्यकर्ते ठेवलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, खोट्या गोष्टीला खरं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे जो दाखला आदरणीय पवार साहेबांचा हा फिरत आहे सोशल मीडियावर तो काही खरा दाखला नाही, त्या बाबतीत आमचे नेते हे स्पष्टीकरण देतीलच।